नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी खूप दिवसानंतर बायोलॉजी लेक्चर घेण्याच्या ठिकाणी आलो. माझ्या टेंथचे जे मुले आहेत आता त्यांच्याकडे इलेव्हन्थला येणार आहे. अशा प्रमाणे सगळ्यांना माहिती आहे की सर नीट लेक्चर घ्यायला का आले, आणि आज आपण आपलं लेक्चर स्टार्ट करतोय. त्याचा तुम्हाला लेक्चरचा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक असा आहे की आपण इलेव्हन्थ सायन्स बायोलॉजीचा जो नवीन सिलेबस आहे तुमचा त्याचं डिस्कशन करतोय. टोटल चॅप्टर्स याच्यामध्ये आहेत 16 चॅप्टर्स आहेत, आणि काही एक 4 ते 5 लेक्चरचे आपण छोटे छोटे क्लिप बनवले आहेत, आणि त्या छोट्या छोट्या क्लिप्स मधून तुम्हाला हे सगळ्याचं पूर्ण सिलेबस त्याचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला मिळेल. म्हणजे आपण पहिल्यांदा काय करणार आहोत ते क्लिअर करा. जेवढे तुमचे 16 चॅप्टर्स आहेत त्या 16 चॅप्टर्स मध्ये टोटल 16 चॅप्टर्स मध्ये आपण काय करणार आहे, ग्रुप करणार आहे, आणि 3-3 चॅप्टर्स आपण ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. आणि ओव्हरव्ह्यू बघितल्यानंतर त्या चॅप्टर मध्ये काय आहे, आपण काय स्टडी करणार आहोत, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपण इन डिटेल मध्ये एक टॉपिक आपण काय करणार स्टार्ट. येणारे 4 ते 5 लेक्चर हे इंट्रोडक्शनचे असणार, आणि इंट्रोडक्शनच्या लेक्चर मध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये काय काय लपलेलं आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले आहे इनसाइट ते आपण बघणार आहोत. मग आपण पहिल्यांदाच इलेव्हन्थ सायन्स बायोलॉजी पहिले चॅप्टर बघतोय, त्याच्यामध्ये लिव्हिंग वर्ल्ड. कारण की माझ्या प्रत्येक वेळा माहिती की बायोलॉजी इज अ स्टडी ऑफ लाईफ अँड लाईफ रिप्रेझेंटेटिव्ह लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम जगात 3 टाईप आहेत, प्लांट, ॲनिमल अँड मायक्रोब्स. आता एक मोठा टाईप सुद्धा आहे जो तुम्हाला माहिती व्हायरस, ज्याने आपली लाईफ सध्या पूर्णपणे अशी कॉम्पॅक्ट करून ठेवली आहे, आपल्याला कुठेतरी अडकून ठेवलेलं आहे. पण काही नसावी आपण त्याच्यावरती पण मात करणार आहोत, आणि त्याला सोल्युशन म्हणून आपण हा ऑनलाईन लेक्चरचा आपण या ठिकाणी क्लिअर केला आहे. मग तुम्हाला या ठिकाणी कव्हर होतं की लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आपण कोणाकडे माहिती घेणार, तर या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आपण माहिती घेणार लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. ठीक आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 3 पार्ट आहेत. पहिले येणार लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पहिला पार्ट येणार त्याला आपण बोलतो प्लांट, दुसऱ्याला बोलणार आपण अॅनिमल, राईट, अँड थर्ड वन इज मायक्रोस, तिसऱ्याला आपण काय बोलणार मायक्रोस. मग प्लांट, अॅनिमल अँड मायक्रोस हे 3 पार्ट आहेत, प्लांट, अॅनिमल अँड त्याचा स्टडी मी कसा करणार, बरोबर आहे. आज मला माहिती की अलोवेरा ही मेडिसिनल पण युज आहे, ऍज वेल एज कॉस्मेटिक मध्ये स्किन करता खूप छान आहे. पण अलोवेरा हे मेडिसिनल प्लांट आहे हे मला कसं कळलं, पहिल्यांदा मी अलोवेराचं कलेक्शन केलं होतं आणि अलोवेरा मला कुठे मिळणार. मग जर बघायला गेलं तर मला जर प्लांटचं स्टडी करायचं असेल तर प्लांटची स्टडी करण्याकरता प्लांटचं जे मटेरियल आहे तर ते मला कुठल्या गार्डन मध्ये मिळणार, तर ते मला मिळणार बोटॅनिकल गार्डन मध्ये. कशामध्ये मिळणार, बोटॅनिकल गार्डन. ओके, बोटॅनिकल गार्डन मध्ये मला ते मिळणार. ओके, जर आता दुसरं जर विचारलं मला अॅनिमल, तर अॅनिमलचं स्टडी मी कशामध्ये करणार झू मध्ये, मायक्रोस्कोपचं स्टडी मी कशात करणार मायक्रोस्कोप मध्ये, व्हायरसचं स्टडी मी कशामध्ये करणार इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये, मला प्रत्येक मला हे कळालं की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आपल्याला स्टडी करायचा आहे पहिल्यांदा तुम्हाला कुठे मिळणार आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल प्लांट मला बोटॅनिकल गार्डन मध्ये मिळणार, म्हणजे प्लांटचं कलेक्शन कसं मिळणार. अॅनिमल मला कशामध्ये मिळणार, झुलॉजिकल पार्क मध्ये मिळणार. मग जर मला लक्षात व्हॉट इज बोटॅनिकल गार्डन, इट्स अ कलेक्शन ऑफ ऑल प्लांट्स, डिफरंट डिफरंट वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स असतात, त्यांना इकडे एका जागी वाढवणं आणि त्यांना स्टडी करण्याकरता विद्यार्थ्यांना, रिसर्च करणाऱ्या लोकांना, म्हणजे सायंटिस्ट लोकांना ज्या ठिकाणी प्लांट्स मटेरियल इझिली अवेलेबल होईल त्याला आपण बोलतो बोटॅनिकल गार्डन. झुलॉजिकल पार्क मध्ये आपल्याला सगळे सगळे अॅनिमल्स वन प्लेस आणतात, राईट, डिफरंट सीझन आहेत, समर आहे, विंटर आहे, मान्सून आहे, या वेगवेगळ्या सीझन प्लांटवरती काय परिणाम होतो हे आपल्याला माहिती कोण देणार, बोटॅनिकल गार्डन. सेम त्याच वेळी माहिती आपल्याला कोण देणार, झुलॉजिकल पार्क, तर आपण झू बोलतो,
राईट. मायक्रोब्स स्टडी करायचं असेल तर मायक्रोस्कोप बघणार, व्हायरस स्टडी करणार म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बघणार. मग लिव्हिंग प्लांट मध्ये काय बघणार, तर लिव्हिंग प्लांट मध्ये 5 to 30 million एनिमल्स आहेत आणि हे 5 to 30 million एनिमल्स मला कुठे स्टडी करायला मिळणार, तर त्याचा एक आढावा लिव्हिंग प्लांट मध्ये चॅप्टर मध्ये येणार. बर, आता लाईव्ह प्लांट्सच्या बाबतीत झालं बॉटनिकल गार्डन, लाईव्ह अॅनिमल्सच्या बाबतीत झालं झूलॉजिकल पार्ट. जर मला विचारलं काही प्लांट म्हटलेलं जर डेटा असेल वनस्पती जर ती एक्सटिंक्ट होत असेल तर तिचा आपण स्टडी कशामध्ये करणार, तर तिचा स्टडी आपण करणार हर्बेरियम मध्ये. कोणामध्ये करणार? हर्बेरियम मध्ये. ओके, हर्बेरियम मध्ये आपण त्याचा स्टडी करणार. हर्बेरियम सोडून जर अजून बघायला गेलं तर आपल्याला अॅनिमल्सचा जो स्टडी करायचा असेल तर तो आपण याच्यामध्ये करू शकतो, म्युझियम मध्ये करू शकतो. राईट, म्युझियम मध्ये करू शकतो. मग माझ्या प्रत्येक बाळाला कळलं की चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये आपण काय काय बघणार. चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये लिव्हिंग वर्ल्ड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठे आहे त्याची प्लेस काय. मग प्रत्येकाला कळलं त्याची प्लेस कुठे आहे. राईट, जर प्लांट स्टडी करायचं असेल तर मी कुठे जाणार? बॉटनिकल गार्डन. अॅनिमल्स स्टडी करायचं असेल तर झू, डेड प्लांट हर्बेरियम, डेड अॅनिमल म्युझियम. बरोबर आहे का? अजून एखादी संस्था आहे काही प्लांट क्लासिफिकेशन वगैरे काय करता काही मदत करेल वगैरे हो आहेत ना. काय आहे एखाद्या संस्थेचं नाव आयुसीएन नाव आहे. व्हॉट इज आयुसीएन? इट्स इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. आय विल रिपीट द टर्म. काय टर्म येते? इट्स इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. ती त्या पद्धतीने येते. तर आपण बोलतो आयुसीएन. काय बोलतो मला आयुसीएन? हेच मला सांगायचं आहे की या पहिल्या चॅप्टर मध्ये आपण काय करणार तुम्हाला क्लिअर झालं. ते पहिल्या चॅप्टर मी इन डिटेल घेणार, पण आपण सिलेबस डिस्कशन करतोय त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉइंट आहेत क्लिअर झालं. आपण आता सेकंड चॅप्टर कडे बोलूया, त्याचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय? जर मला राईट मला जर कोणी विचारलं की सिस्टमॅटिक्स या शब्दाचा अर्थ काय, सिस्टमॅटिक या शब्दाचा अर्थ मला तुम्हाला एक सांगायचा आहे, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. राईट, सिस्टमॅटिक्स या शब्दामध्ये त्या पूर्ण चॅप्टरचा अर्थ मला एका मिनिटात करतोय. ओके, आता सिस्टमॅटिकचा मीनिंग काय मला तुम्ही सगळ्यांनी क्लिअर करा. ओके, जर बघायचं असेल सिस्टमॅटिक या शब्दाचा अर्थ कुठल्या गोष्टीची सिस्टमॅटिक अरेंजमेंट ती करण्याची गरज काय. एक मला एक सांगा, या अर्थ वरती देयर इज वन एनिमल्स फॉर मिलियन्स ऑफ मिलियन्स. एक सजीव आहे तो खूप सारे मिलियन्स ऑफ अॅनिमल्स असतील आणि या मिलियन्स ऑफ अॅनिमलला जर मला क्लासिफाय करायचं असेल तर माझ्या कन्फ्युजन तर होणार एकदम क्लिअर. हो, एखाद्या लायब्ररीत गेलं तर त्या लायब्ररीचं पुस्तकाचा ढिगारा तुमच्या समोर असेल आणि असं पूर्ण पुस्तकाचा ढिगारा लागला त्याला तुम्हाला जर त्यानंतर तुम्हाला विचारलं स्टँडर्ड सेव्हनचं सायन्स बुक काढा तुम्ही म्हणणार शक्य नाही. मग लायब्ररीत काय केलं जातं? बुक्सची काय केली जाते? अरेंजमेंट. काय केलं जाते? अरेंजमेंट. ती अरेंजमेंट कशी केली जाते? सिस्टमॅटिक वे. मग कशी केली? स्टँडर्ड फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेव्हन. मग सेव्हन्थ मध्ये पण आपण त्याचा अजून काय करणार? अजून काय करणार? त्याचं सब ऑर्डर करणार, सब्जेक्ट. बरोबर आहे की नाही? लँग्वेज असेल, इंग्लिश असेल, सायन्स असेल. मग आपल्याला ते सायन्स पुस्तक आपल्याला तयार करण्यामध्ये मग आपण हजारो पुस्तकांमध्ये सेव्हन्थ स्टँडर्ड सायन्स बुक्स कसं शोधलं? कारण की लायब्ररीमध्ये त्या बुक्सची अरेंजमेंट आपण कशा वेळेने केली होती? सिस्टमॅटिक्स वे. मला प्रत्येक बाळाला कळते बायोलॉजी मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करायचा आहे. मग पहिल्या मला पूर्ण हे कळालं या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मला कुठे मिळाला तर पहिल्या चॅप्टर मध्ये कळालं. कुठे मिळतोय तो? बॉटनिकल गार्डन झूलॉजिकल पार्क. जर मिळाला बर, आतापर्यंत प्रत्येक कुठल्याही अँगल असेल त्याचा मला स्टडी कसं काय मिळालं? फॉर एक्झाम्पल मी कडुलिंब असेल, बरोबर आहे की नाही? हळद असेल तुमची, टर्मरिक असेल, बरोबर आहे की नाही? कुठे एखादा प्लांट असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मेस घेतला, मेस मका, मेस मेस आणि सेकंड प्लांट घेतला तुमचा टर्मरिक हळद, मग हे दोघं प्लांट आहे. मग तुम्हाला विचारलं दोघं प्लांट मध्ये सिमिलॅरिटीज काय, तर दोघं प्लांट मध्ये सिमिलॅरिटीज काय? दोघांची ह्यू स्क्रीन आहे. डिसिमिलॅरिटीज काय? मेस हे आपण फूड पर्पज करता वापरतो अँड टर्मरिक आपण कसं करता वापरतो? कॉस्मेटिक करता आणि मेस करता. मग दोघं प्लांट्स वेगवेगळी यूज आहे. मेस फॉर द पर्पज ऑफ फूड अँड टर्मरिक कशा करता वापरणार आपण मानलो. टर्मरिक आपण कशा करता वापरतो? तर टर्मरिक आपण वापरणार कशा करता? तर ते वापरणार आपण मेडिसिनल युज करता. तुम्हाला या ठिकाणी गोष्टी क्लिअर कर झाल्या. मग सिस्टमॅटिक्स क्लिअर कर झालं. मग सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपण काय करणार? तर पहिल्यांदा कुठलाही नवीन ऑर्गॅनिझम असेल तर त्याचं आपण काय करणार? पहिल्यांदा कलेक्शन कलेक्शन कुठून करणार? पुराणो प्लांट असेल तर बॉटनिकल गार्डन, अँगल असेल तर झूलॉजिकल पार्क. कलेक्शन केल्यानंतर त्याचं काय करणार मानलो आपण? आयडेंटिफिकेशन. काय करणार? आयडेंटिफिकेशन. बरं, या आयडेंटिफिकेशन मध्ये आपण काय काय करणार? बरोबर आहे की नाही? आयडेंटिफिकेशन मध्ये त्या प्लांट मध्ये आपण दोन तीन गोष्टी बघणार. एक त्याच्यामध्ये काय बघणार? काय बघणार? सिमिलॅरिटीज. काय बघणार? सिमिलॅरिटीज. ऍज वेल ऍज त्याच्यामध्ये काय बघणार? डिससिमिलॅरिटीज. काय बघणार? डिससिमिलॅरिटीज. ओके,
राईट. सिमिलर इफ यू बघितलं दुसरं टाइप की तुमचा डिसिमिलरिटी म्हणजे पहिला टाइप केला आपण कलेक्शन, दुसरा टाइप केला आयडेंटिटी. आयडेंटिटी मध्ये आपण काय बोलतो सिमिलरिटी आहे डिसिमिलरिटी. त्यानंतर आपण काय करणार बाळांनो, नवीन मिळालेला जो काही ऑर्गॅनिझम आहे आपण त्याचं काय करतो नॉमेनक्लेचर. काय करतो नॉमेनक्लेचर. आणि नॉमेनक्लेचर केल्यानंतर ऍज वेल एज त्याचा आपण स्टडी कसा करतो डिस्क्रिप्शनने एकदम इन डिटेल. आणि लास्टला आपण त्याला काय करतो क्लासिफिकेशन. काय करतो क्लासिफिकेशन. ओके मग आता क्लिअर कट करा. आता नीट लक्षात घ्या, तुम्हाला सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम या चॅप्टरमध्ये काय शिकायचंय. कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल म्हणजे आजपर्यंत 5 to 30 million ऑर्गॅनिझम या अर्थी प्रेझेंट आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक काय ऍनिमल्स आपल्याला इन डिटेल आपल्याला जो स्टडी आहे मग स्टडीमध्ये करून ठेवणारे बाळांना सायंटिस्ट लोकांनी मग त्यांनी कुठल्या मेथडने केला ते आपल्याला बघायचंय. जगात कधी एखादा नवीन प्लांट किंवा ऍनिमल आपल्याला एखादी स्पेसिस मिळाली तर पहिल्यांदा आपण तिचं काय करतो कलेक्शन. ओके कलेक्शन झाल्यानंतर सेकंड त्याचं काय करतो आपण आयडेंटिफिकेशन. त्या प्लांटला इतर प्लांट सोबत काय करतो कम्पेअर म्हणजे इतर प्लांट सारख्या त्याच्यामध्ये काय करतो आपण सिमिलरिटीज. त्या एक नवीन मला प्लांट मिळाला तर त्या प्लांट आणि इतर जेवढे मला माझ्याकडे प्लांट आहे त्या प्लांट मधलं मी काय करतो सिमिलरिटी. सिमिलरिटी चेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी काय चेक करतो डिसिमिलरिटी. म्हणजे तुम्हाला सांगितलं जर मला मेज आणि अलोवेरा या दोन प्लांट मधलं जर सिमिलरिटी विचारला तर बोथ लीव्स आर ग्रीन, दोघांचे पान कसे ग्रीन. आणि जर मला विचारलं दोघांमध्ये डिसिमिलरिटी विचारल्या तर मेज युज होतो फूड पर्पज करता आणि अलोवेरा युज होणार तुमचं कशा करता अलोवेरा टर्मरिक कशा करता युज होणार मेडिसिनल प्लांट करता. मला प्लांटचे दोन पर्पज करायचे, दोन प्रकारचे प्लांट. दोन प्लांट कुठले, एक प्लांट आहे मेडिसिनल आणि दुसरं कशा करता वापरला जातो ऍग्रिकल्चर. म्हणजे हे दोन प्लांट काय झाले डिसिमिलरिटी. मग सिमिलरिटी आणि डिसिमिलरिटी आपण कशामध्ये बघा आयडेंटिफिकेशन. देन त्यानंतर आहे त्या प्लांटला आपण काय करणार नॉमेनक्लेचर. आता नाव देण्याची पण पद्धत आहे बाळांनो तुम्हाला माहिती आहे की बरोबर काय स्वीट पोटॅटो हे आपण इंग्लिश मध्ये म्हणतो. जर तुम्ही अमेरिकेत गेलात भारतातल्या मोठ्या सिटीज मध्ये गेलात तर त्या ठिकाणी स्वीट पोटॅटो म्हटलं जातं बरोबर काय. आता स्वीट पोटॅटोला जर बघायला गेलं तर तामिळनाडू मध्ये त्याला काय बोललं जातं माहिती आहे का, तामिळनाडू मध्ये त्याला जेन्सू बोललं जातं जेन्सू बरोबर काय. वेस्ट बेंगॉल मध्ये त्याला काय बोललं जातं कंदमूळ बरोबर आहे काय बरोबर आहे काय. मल्याळम मध्ये वेगवेगळे असे आहेत आणि महाराष्ट्र त्याला काय बोललं जातं रताळ. आता तुम्हाला कळालं की प्रत्येक गोष्टीचं नाव आहे. नाव कशा पद्धतीने देतो तीन पद्धती वर्नॅक्युलर सायंटिफिक बायोनॉमिक. वर्नॅक्युलर म्हणजे काय द नेम गिव्हन बाय लोकल पीपल इन लोकल लँग्वेज. सायंटिफिक सायंटिस्ट लोकांनी दिलेलं आणि बायोनॉमिक असा एक पर्टिक्युलर क्रायटेरिया ज्याच्यात ते नाव लवकर लक्षात राहील आणि ज्या कोणी त्या नावाला सहमत असेल नंतर त्या प्लांटचा आपण त्या प्लांट आपण स्टडी कसा करणार डिस्क्रिप्शन वाईज. आणि देन फायनली त्याला आपण काय करणार क्लासिफाय. म्हणजे मला पहिल्यांदा स्पेसिस मिळाली तिचं मी कलेक्शन करणार, मग काय करणार आयडेंटिफिकेशन, मग काय करणार नॉमेनक्लेचर, मग कसं स्टडी करणार डिस्क्रिप्शन वाईज, म्हणजे फायनली काय करणार क्लासिफिकेशन. ही स्टडी हा स्टडी या चॅप्टरमध्ये करायचं सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग या चॅप्टरमध्ये काय काय येतात पाच किंगडम. किंगडम प्लांटिंग, किंगडम अँडेलिया, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय आणि किंगडम मोनिया. आपण काय होतो थर्ड चॅप्टर मध्ये तर थर्ड चॅप्टर मध्ये आपण जो चॅप्टर घेतला त्याचं नाव आहे किंगडम प्लांटिंग. बर आता या किंगडम प्लांटिंग मध्ये आपण कशा पद्धतीने स्टडी करतो ते पण नीट लक्षात आहे. किंगडम प्लांटिंग मध्ये आपण काय करूया एका छोट्याशा चार्ट हे तुम्हाला पूर्ण चॅप्टर मी तुम्हाला समजून सांगतो एकदम छोटाशा नीट लक्षात आहे. ओके या ठिकाणी मी लिहिलं किंगडम प्लांटिंग. ओके काय लिहिलं प्लांट राईट. ओके त्याला आपण बोलूया किंगडम प्लांट बोलूया चला ठीक आहे. किंगडम प्लांट सॉरी किंगडम प्लांट ठीक आहे. ओके आता किंगडम प्लांट जर घेतला तर या किंगडम प्लांटचे किती ग्रुप पडतात तर तुम्हाला दोन. ओके एक पहिला ग्रुप जो कुठला येतो तो नीट लक्ष द्या. पहिला ग्रुप येणार त्याला मी काय बोलतो क्रिप्टोगॅम राईट. त्याला मी काय बोलणार क्रिप्टोगॅम राईट. आणि दुसरा जो ग्रुप येणार त्याला मी बोलणार फॅनेरोगॅम काय बोलणार इट्स अ प्लांट स्पोर्स प्रोड्युसिंग प्लांट. काय बोलतो त्याला स्पोर्स प्रोड्युसिंग प्लांट. स्पोर्स प्रोड्युसिंग प्लांट ओके. आणि फॅनेरोग्राम काय बोलणार बाळांनो तर त्याला मी शॉर्ट मध्ये बोलणार सीड प्रोड्युसिंग प्लांट. काय बोलतो त्याला मी सीड प्रोड्युसिंग प्लांट. सीड प्रोड्युसिंग प्लांट एवढं लक्षात घ्या.
पोस्ट प्रोड्युसिंग प्लांट आणि सीड प्रोड्युसिंग प्लांट. आता हे चॅप्टर थोडस आपण या चार्ट नुसार तुम्हाला इन डिटेल येऊन जाईल, ते नीट लक्षात घ्या. पोस्ट प्रोड्युसिंग प्लांट मध्ये तीन पार्ट येतात. फर्स्ट त्याच्यामध्ये आपण पहिला कोण बघणार, अल्गी. कोण बघणार? अल्गी. या अल्गीला मी काय बोलतो तर त्याला मी बोलणार थॅलोफायटा. काय बोलणार? थॅलोफायटा. व्हॉट इज अल्गी? इट्स अ ट्रूली एक्वॅटिक प्लांट. पहिल्यांदा प्लांट कुठे आलं? पाणी. त्याचं नाव काय? अल्गी. बरोबर. ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी, रेड अल्गी कुठे पण तर बघणार. पण पहिल्यांदा तुम्हाला हे कळालं की अल्गी म्हणजे थॅलोफायटा आणि थॅलोफायटा थॅलस इज द बॉडी ऑफ अल्गी. मग असं प्लांट, दी ट्रूली एक्वॅटिक प्लांट, त्याला मी काय बोलतो? अल्गी. ओके. अल्गी नंतर दुसरं जे प्लांट येत त्याला मी काय बोलतो? ब्रायोफायटा. काय बोलतो बाळांनो? ब्रायोफायटा. ब्रायोफायटाला मी कुठलं प्लांट बोलतोय? दॅट इज अँथिडियम प्लांट. अँथिडियम, सॉरी, अँथिडियम प्लांट. कुठलं प्लांट बोलतोय बाळांनो? अँथिडियम प्लांट. राईट. एम्पी या शब्दाचा अर्थ होतो बोथ. बोथ अँथिडियम प्लांट. असं प्लांट अल्गी कुठे? पाणी. पाणी आणि जमिनीला लागून. पाणी आणि जमिनीला लागून जे काही प्लांट त्याला मी बोलणार ब्रायोफायटा. म्हणजे दे ग्रो ऑन सर्फेस ऑफ सॉइल, बट फॉर फर्टिलायझेशन दे रिक्वायर्ड वॉटर. त्याला बोलतो ब्रायोफायटा. म्हणजे याला कोणाची गरज येते? सॉइल प्लस वॉटर बोथ. मग त्याला मी काय बोलणार? ब्रायोफायटा. व्हॉट इज द टॅगलाइन फॉर ब्रायोफायटा? इट्स द फर्स्ट अँथिडियम प्लांट प्रेझेंट ऑन लँड कॉल्ड एज ब्रायोफायटा. टेरिडोफायटा. मी काय बोलणार? आता हे ट्रुली काय बाळानो? टेरेस्टेरियल प्लांट. टेरिडोफायटा इज ट्रुली टेरेस्टेरियल प्लांट. एवढं क्लिअर कट झालं. व्हॉट इज टेरिडोफायटा? इट्स अ टेरेस्टेरियल प्लांट. फर्स्ट टेरेस्टेरियल प्लांट कॉल्ड एज टेरिडोफायटा. काय बोलतो मी त्याला? टेरिडोफायटा. म्हणजे मला तीन गोष्टी क्लिअर झाल्या. एक काय क्लिअर झाली? अल्गी. दुसरा ब्रायोफायटा. आणि तिसरा टेरिडोफायटा. बरं. क्रिप्टोग्राम मला कळालं. आणि क्रिप्टोग्राम नंतर मेनरोग्राम मध्ये कोण येणार तुमचा? तर मेनरोग्राम मध्ये येतो तुमचा जिम्नोस्पर्म. राईट. शॉर्ट मध्ये लिहितो मी. आणि दुसरा कोण येणार तुमचा? एंजियोस्पर्म. जिम्नोस्पर्म मध्ये काय? द प्लांट बिअर्स अ सीड अँड टाइप ऑफ सीड इज ओपन नेक. अशा प्लांट ज्याच्या सीड्स कशा आहेत? नेक पुढे. And the plant bears a seed and type of seed is close. Fruits are as the seeds that are called to angiosperm. Mamara baara kadala ki plant cha kiti division padta? Paanch. Pahili algae, bryophyta, pteridophyta, gymnosperm, angiosperm. Asha paddhatine ya chapter madhe in detail earth vartya sara sagya plants classification apan kasha madhe badhar kingdom plant. मग इलेव्हन सायन्सच्या बाळांना हे कळालं की बायोलॉजीच्या पहिल्या तीन लेसन्स मध्ये आपण काय काय शिकणार आहोत. मग पहिल्या लेसन्स मध्ये काय शिकणार? लिव्हिंग ऑर्गॅनिझम कलेक्शन. चला सांगा रे पोरांनो, प्लांट आपल्याला कुठे मिळणार? बोटॅनिकल गार्डन. ॲनिमल्स कुठे मिळणार? झूलॉजिकल पार्क. डेड प्लांट हर्बेरियम. डेड ॲनिमल म्युझियम. मग बोटॅनिकल गार्डन, झूलॉजिकल पार्क, म्युझियम. बरोबर. याचा वेळ कशामध्ये होणार? लिव्हिंग वर्ल्ड. बर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मिळाला, त्याचं क्लासिफिकेशन आपण कुठल्या वेळी करतो? सिस्टेमिक वेने. सिस्टमॅटिक. मग सिस्टमॅटिक वेने करणार तर आपण काय बोला? सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग सगळा मला कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मिळाला तर पहिल्यांदा त्याचं काय करतो रे? कलेक्शन. दुसऱ्यांदा काय करतो रे? आयडेंटिफिकेशन. तिसरं काय करतो रे? नॉमेनक्लेचर. मग काय करणार आहे? डिस्क्रिप्शन. आणि मग काय करणार? क्लासिफिकेशन. बर. आणि किंगडम प्लांटोग्रामला काय बोलणार? स्पोर्स प्रोड्युसिंग प्लांट. फायटोग्रामला काय बोलणार? सीड प्रोड्युसिंग प्लांट. बर. मग स्पोर्स प्रोड्युसिंग प्लांट मध्ये कोणते तुमचा? अल्गी, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. फर्स्ट ट्रुली एक्वॅटिक प्लांट अल्गी. फर्स्ट एम्फिबियन प्लांट ब्रायोफायटा. फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट. वॅस्क्युलर प्लांट कुठे असेल? जमिनीवरती येणार पहिलं प्लांट टेरिडोफायटा. फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट कोणते असेल असं पण म्हणू शकतो आपण. राईट. राईट. देन कोण या? जिम्नोस्पर्म. व्हॉट आर द रोल ऑफ जिम्नोस्पर्म? द प्लांट बिअर द सीड एंड टाइप ऑफ सीड इज ओपन. अँड नेक्स्ट कोण येणार? एंजियोस्पर्म. एंजियोस्पर्म. द प्लांट बिअर द सीड एंड टाइप ऑफ सीड इज क्लोज. मला प्रत्येक बाळाला या तिघ चॅप्टर साळावा कळाला. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघणार? पुढचे तीन चॅप्टर. माझं म्हणणं असं की आजपासून आपले लेक्चर स्टार्ट झालेले आहे. ठीक आहे. मागे पण खूप सारे लेक्चर तुमचं सगळे सब्जेक्ट झाले होते. फक्त बायोलॉजीचं बाकी होतं. काय बाकी होतं ते पण तुम्हाला माहिती की कदम सरांचं लग्न झालं, छोटे छोटे लेट झाले. मग आता कदम सर लग्न करून आले ते आता तुमचं लेक्चर रेग्युलर घेणार आहे. मग आता आपण पहिला आपण कुठलं चॅप्टर बघतो? लिव्हिंग वर्ल्ड, सिस्टमॅटिक्स अँड किंगडम प्लांट. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचे तीन चॅप्टर बघणार. घरी राहा, सुरक्षित राहा, लवकरच तुम्हाला क्लासला बोलवतो. गरम पाणी पीत चला, झोपताना दूध आणि हळद पीत चला. इम्युनिटी सिस्टीम एकदम स्ट्रॉंग करा.
आनंदी रहा, हॅपी रहा, हॅव अ नाइस डे, थँक्यू.